अरे बंटी काय करतोय तू येता जाता झाडाची पानावर तोडतोय तुझ्या हाताला साळच चाललंय तिथं पर्यावरण वाचवा पर्यावरण वाचवून आम्ही कंट सोडतो तुझे पर्यावरण म्हणजे काय अरे छान सर अरे रामा ऐकून रामाची सीता तू विचारल्या सारखं आहे तुझं अरे पर्यावरण एन्व्हायरमेंट एन्व्हायरमेंट निसर्ग संत पान तोडू नकोस पान मी झाड पण तोडू अरे सचिन हा भट्टी काय करतो माहितीये का तुला अरे झाडेच पानं तोडतो आणि माझ्या गॅलरीत टाकतो मागे एक झाड पण तोडलंय आणि काय इथलं हो समजव त्याला हा बर येतो मी समजव त्याला भट्टी झाड तोडलं हो बाबा आता होळीच्या सणाला होळी पेटवायला झाड लागणारच ना सातच येते आणि आपल्या परंपरा आपण जपल्या पाहिजे अरे परंपरा जपा पण अशा तो होळीच पेटवायची होती सोसायटी तर झाडाचा पाला पासून गवर गवर यांचा वापर करायचो चांगले चाल फुल जमा करणार ते सगळं त्याच्यापेक्षा एक आपलं आता ही मिळाली लागलं हाय नमस्कार नमस्कार आणि काय रे तुझ्या आजकालची मुलं पीयुसी च महत्व करून गाडी वेळेवर तपासून घ्यायचं एवढे 35 रुपये 40 रुपये द्यायचं सर्टिफिकेट घ्यायचं काम झालं पोल्युशन अंडर कंट्रोल म्हणजे काय माहितीये तुला अरे अशा नाना मोठा मधून तो कार्बन मोनॉक्साईड डोळ्यात पडतो आपल्या जीवाला आणि पर्यावरणाला कळलं ना याचा अर्थ मी दोन्ही प्रदूषण आणि हा तुझा पोरगा तुम्हाला पीयुसी च म्हणतो सांग गेली 20 वर्ष झालं मी गाडी चालवतो स्टार्ट 1 2 3 अरे प्रतीक काय चाललंय तुझं
लेफ्ट पुढे घ्यायचे राईट नाही कळलं आता नीट करा ओके थ्री टू वन स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट वन टू थ्री फोर गुड नाईट वेल डन आता आपण म्युझिक वर करूया म्हणजे म्युझिक स्टार्ट कर थ्री टू वन स्टार्ट तेज पसंद है को बेस्ट पसंद है वेल डन नाइस गुड आता आपण परत करूया मल्टी म्युझिक रिवाइंड करूया थ्री टू वन स्टार्ट उसको तेज पसंद है को बेस्ट पसंद है मल्टी अरे काय तुला सकाळी सांगितलं ना रे पर्यावरण वाचवा म्हणून अरे काय चुकलं म्हणजे पद्धत आहे एवढा मोठा आवाज ठेवून डान्स प्रॅक्टिस करायची त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना किती त्रास होतो तो विचार केलाय का अरे काय बेबी को बेस पसंद आहे अरे त्यांना आपण तरी पर्यावरणाचा विचार करायला नको काय काय की नाही मला माफ करा यापुढे जे काय करणार ते पर्यावरणाचा विचार करूनच करणार आणि यापुढे झाडे लावा झाडे जगवा झाडांपासून फळे फुले सावी मिळते झाडांपासून ऑक्सिजन मिळतो झाडांमुळे पाऊस पडतो आणि झाडांपासून औषधं मिळतात अरे आजी आई ह्या सगळ्यांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल आम्ही आजपासून पर्यावरणाचा समतोल राखण्यास सुरुवात केली